त्यावेळेला चर्चा अशीच झाली होती की ज्यावेळेला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोललो होतो आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी पण बोललो होतो, खरं तर त्याच्या संदर्भातलं एक धोरण केंद्र सरकारनेच आणायला पाहिजे संपूर्ण देशासाठी. परंतु जी काही घटना घडल्या त्याच्यामध्ये मी सगळ्यांना, म्हणजे मग मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देईन, आभार मानेन त्यांचे की त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. म्हणूनच अतिशय शांततेनं प्रश्न मार्गी लागला. खरं तर पवारसाहेबांच्या सारख्या उत्तुंग नेतृत्वावर अशा व्यक्तींनी अशा प्रकारे वक्तव्य करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु काही लोकांना सवय असते की मोठ्या नेत्यांच्यावर बोलल्याच्याशिवाय त्यांना आपलं सुजेपण ते मोठं करता येतं. सर, भीमा कोरेगाव प्रकरणी काल पवारसाहेबांनी आयोगात म्हटल्यासमोर म्हटलं की तत्कालीन सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे दंगल घडली आहे, तत्कालीन सरकारने योग्य ती कारवाई केली नाही, राजकीय शक्तीचा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला असं त्या ठिकाणी म्हटलं. या संपूर्ण प्रकाराची चौकशी जी केली ती एनआयए करते आहे आणि या संदर्भामध्ये जी आयोगाच्या समोरची जी साक्ष आहे त्याच्या संदर्भामध्ये माननीय पवारसाहेबांचं जे मत होतं ते पवारसाहेबांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता भीमा कोरेगाव प्रकरणात दोन लोकांना, विशेषतः संभाजी भिडे यांना क्लीन चीट दिली, यामुळे प्रश्न अनेक जण उपस्थित होत आहेत. त्यावेळेस तत्कालीन गृहमंत्री यांनी सुद्धा एक वेगळी भूमिका घेतली होती, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. राज्य सरकार भले हा तपास सेंट्रल एजन्सीकडे जरी असला तरी तटस्थमुळे नंतर या गोष्टीची परत पुन्हा चौकशी करण्याचा विचार गृहमंत्रालय करते का? संभाजी भिडेनं डायरेक्ट क्लीन चीट कशा स्वरूपात मिळाली असं? नाही नाही, क्लीन चीट मिळाली असं काही म्हणायचं काही कारण नाही. परंतु त्याच्यामध्ये ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या FIR मध्ये त्यांचं नाव होतं. परंतु चौकशीच्या दरम्यान ज्या वेळेला आरोपपत्र दाखल झालं, चार्जशीट दाखल झालं, त्यावेळेला त्यांचं नाव पोलिसांनी वगळलेलं आहे. कदाचित त्यांच्याकडे पुरेसा पुरावा नसेल त्याच्यामध्ये. परंतु एक एजन्सी तपास करत असताना दुसऱ्या एजन्सीने त्याच्यामध्ये तपास करणं कितपत योग्य होईल मला माहिती नाही. तरीसुद्धा याच्या बाबतीत आम्ही तपासून घेऊ आणि मग त्याचा विचार करू.